हेडॉन ब्रॉटू यू बाय टी जे एस बी बँक नमस्कार हेडॉनच्या या आयच्या खाशेल्या कार्यावळीत तुमक सगळ्यांक योकार हो आज आमचे बरोबर असतात गोयचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस बाब डिसोजा आणि तुम्हाला खबर आहे की कॉन्ट्रोवर्सी झाली फाटल्या आठवड्या भीत मग दिसता की पहिली मुलाखत त्यांची त्या कॉन्ट्रोवर्सी उपरात अँड आय थिंक इट इज बेटर टू पूट इट टू रेस्ट अँड वन्स अँड फॉर ऑल सर स्वागत तुमचे नमस्कार uh, मग एक गजाल सांगत की कॉन्ट्रोवर्सी झाली आणि ताजेविषयी वेगवेगळी रिएक्शनं तुमक आली हाव आर यू लुकिंग ॲट द स्टेटमेंट ऑफ युअर्स नाव ॲट आफ्टर अ वीक सो आणि अमेंडमेंट्स बी करतात का यु आर स्टील स्टिकींग टू युअर व्यूज म्हाजो स्टेटमेंट तो म्हाका एका एजन्सीन विचारले तुझे रिएक्शन दीपक दवळेकरच्या स्टेटमेंटाचे कितें hmm. म्हटलं हांवें ताका सांगले अकरा पंचवीस झाला साडे अकरांक माझे क्वेश्चन आवर हा माझे पहिले दोन क्वेश्चन उलोवपाक टायम ना hmm. सर म्हणा एकूच मिनिट उलय हो <laughs> Hmm. आता निर्णय घेतला म्हणजे जे पुढे एका मिनिट कन्नात उलाव सर काय का <laughs> सांगपाक गावना काय बरोबर आणि तसे घर समज सड जाता hmm. म्हणजे माझे अंदाजान घर समज सड झालं माझ्या किते दृष्टिकोन आला पय तो लोकांनी मांडलात ना तर वेगळ्यात नाराजारी गेला टर्म क्रिश्चन हिंदू बिकेम कॉन्ट्रोव्हर्सल कॉन्ट्रोव्हर्सल वॉज इट कॉन्शियस वॉज इट नो नो इट वॉज इट वॉज स्पॉन्टेनियस आयन किते म्हटलेय दीपक देवळकरां हिंदू राष्ट्र कर प्रश्न करश्न येता हे हिंदू राष्ट्र हिंदू राष्ट्र म्हणता हा हिंदू संस्कृती म्हणटा धर्म नो हिंदू धर्माचे उलयना ना हिंदू धर्माचे ज्ञान काय ना हिंदू संस्कृतीचे ज्ञान थोडे हा चढ नो माझ्या बरोबर शाणे लोक खूप आहात बुदवंती लोक खूप आहात माझे थोडे माहिती प्रमाणे हवे म्हटले ते की बाबा माझा हिंदू संस्कृती म्हणता ते संस्कृतीचा शब्द ॲड त्या टायमार गावलो ना सांगले हिंदुस्थानचे लोक सगळे हिंदू आणि तसेच झाले लोक तसेच समजतात हिंदुस्थानचे लोक हिंदू म्हणून तर तुका हिंदी लोक म्हणतात आप हिंदी लोक हे म्हणतात हे भाषेन आमक उच्चार करतात म्हणत माझा विचार नसला कोणाच्या धर्मांक अटॅक करप जावं ते दुसरे स्वरूप ते त्या भाषे ने आणि हांव म्हटले एक उदाहरण कहे हांव क्रिश्चन हिंदू हिंदू म्हणजे संस्कृती धर्म माझा क्रिश्चन हितून चुकीचे म्हाका कांयच दिसूक ना तरी असताना कोणाक वायट व्हाट दिसलं हांव माफी मागता आणि विषय व सोंपया म्हणून पण म्हाका एक गजाल सांगा तुम्ही जेन्ना हिंदू रिलीजन धर्म आणि हिंदू संस्कृती हांचे मदीं डिफरन्सिएशन करतात जनरली मास लोकांक जर विचारलं हिंदू म्हणजे त्यांची दकल्यात पहिली ऑब्वियस्ली रिलीजन येतो हाऊ आर यू डिफरन्शिएटींग बिटवीन द रिलीजन आणि कल्चर पहिलं एक एक विचित्र परिस्थिती हिंदू धर्माची हिंदू धर्मांक फाउंडर ना बरोबर सगळ्या धर्मांक फाउंडर हा हिंदू डॉगमा ना बरोबर म्हणजे अमके बशेन तुझे रिती रिवाज असे तसे ना बाकीच्या धर्मांनी सगळे आहात इतून अमकेत करपात तमकेच कर तमके करपात तुन हे या जाय ना ते जा खाप हिंदून सगळे भीत वेरी ओपन व्हरी ओपन आणि सगळे भाषेचे कॉन्ट्रडिक्शन गावतले कोण म्हणता गायचे मास खावचें ना कोण म्हणता गायचे मास खाओ येतात आन आयकला की कोंकणात थोडे कडे गणपतीक नुसत्याचा निवेद दाखयतात म्हणून ते भाषेन धर्म ते म्हणजे एक क्लासिफिकेशन म्हणजे स्ट्रिक्ट रुल्स आणि गाईडलाईन्स काय इट्स अ व्हेरी व्हेरी ओपन स्ट्रिक्ट वे ऑफ अप्रोच करेक्ट म्हणत माझे मत हा की हिंदू धर्म डिफाईन करत सुप्रीम कोर्टाकडे झाले ना सुप्रीम कोर्टाकडे हिंदू धर्म डिफाईन करत पुस्तकात हिंदू किती पण ते मांडलेले ना म्हणजे किती नेगेटिव्ह मांडलेले हा अमके अमके न बाकीचे सगळे हिंदू ते भाषे मांडलेले हा आणि आमचे क्रिश्चनच्या धर्मांनी सांगतात आम्ही जे मेळेन बॅप्टिझम आम्ही आम्ही हिंदू असता म्हणून बरोबर जे मेरेन आम्ही बॅप्टिझम घेण्या ते मेरेन आम्ही हिंदू असतात बॅप्टीजम घेतले की मी आम्ही क्रिश्चन जाता म्हणत ते उदाहरण जे दिले माझ्या हातून वडले चुकीचे नव्हते पण लोकांनी घेता असणा ते धर्मांचे घेतले हा संस्कृतचे गेलो हिं, तुम्ही जे हिंदू संस्कृती म्हणतात तुम्ही कंप्लिटली इंडियन कल्चराचे उलय आणि जे इतली हजारांनी वर्षाचे जे कल्चर आहात त्या कल्चराचे उलयतात अँड यू आर ऑफ दी बिलीफ की तुम्ही ते खंच्या धर्माचे चौकटी भीत ते ना, ना, ना। ताजे उपरांना हिंदू आपले क्रिश्चन हिंदू शब्द वापरलो दॅट टर्म बिकेम वेरी कॉन्ट्रोवर्शल हाव आर दी रिएक्शन यू गॉट फर्स्ट थोडे आमच्या सारखे असे असतात व्हेरी ओपन माइंडेड प्लुरलिस्टिक सेक्युलर जे म्हटले की फ्रान्सिस डिसोजची स्टेटमेंट इज व्हेरी ब्रॉड मायंडेड ओपन हार्टेड आणि आमक ते आवडले काही जण असे सर्टन प्रत्येक धर्मा भीत अशी काही ऑर्गनायझेशन्स असतात जी त्या धर्माक आणि त्या धर्मातल्या तुम्ही सांगता तसे ते रिती रिवाजांत धरून असतात दोन्ही जन कशी रिएक्शन आयली पण कोणी तरी हा माझं अँटी सेमॅटिक स्टेटमेंट धर्माच्या विरोधात स्टेटमेंट केल्या धर्माच्या विरोधान स्टेटमेंट करून आणि म्हटले हा जेव्हा हाय रिएक्शन दिला ते हा म्हटलं सगळे म्हणू नये हे डिस्टिंगशन कोण करीना ते दाखयतात की आपण कोणी तरी आपल्या धर्मांना इन्सल्ट केलो म्हणून ते बशेन दाखवतात आणि ते बशेन करू ने आणि माझी खबर उलय आणि माझा ओपिनियन व्यक्त करपाक करतात अधिकार हा म्हणून सांगला घटनेन hmm. घटनेत अधिकार दिला hmm. मला जय ते उलय म्हणून आता कडे एकंदर हा चुकत धर hmm. हा एकंदर चुकत माझ्या वरस बुधवंत शाणेलो खूप हा संसारात भयंकर खूप हा पण हा एकटं चुकलं तर तू पण चुकीचो ओपिनियन मांडप अधिकार असता बरोबर मार्क टेननं किती म्हटलं आय माय नॉट एग्री विथ वॉट यू से बट आय फायट फॉर राईट टू सेट करेक्ट सो ऑन टीसुशन टू से सेट म्हण ते अटॅक कर स्पष्ट केले जे हॅरल्डाकडे वास्तू एक कार्यक्रम केला आयतारा दिस आणि त्यांना त्यांना सांगले बेशेन हा संस्कृती जे उलयता ते धर्माची खबर उलयतात हा धर्माची खबर करू ना धर्म ते त्या जाऊ शकना ते संस्कृती बद्दल जाऊ येतात आणि बोत आता कॉम्पेटेबल धर्म आणि संस्कृती कॉम्पेटेबल जाऊ येतात माती एक गजल सांगत हा पॉलिटिकल पॉलिटिकल रिएक्शन वेगवेगळी जाऊ शकतात कारण आमक सगळ्यांना खबर आहे की धर्माचा राजकारणा खात्री उपयोग करत ही या सगळ्या पॉलिटिशन्स एकतर खूप आवडता किंवा तातुतल्यान सगळ्यात मेळटा फायद इट विल अफेक्ट यू इन युअर पॉलिटिकलिसीस अफेक्ट तुका त्याच्या पहिले उदाहरण दिता तुवें मॅट्रिमोनियल कॉलम मारल्यात नवीन टायम्सार क्लासिफाईड येतात वॉन्टेड फॉर अ गोवन रोमन कॅथोलिक ब्राह्मीण गर्ल ए सुटेबल पोस्ट ग्रेज्युएट रोमन गोवन रोमन कॅथलिक ब्राह्मीण बॉय आता ब्राह्मीण जो शब्द आहा पण तो खंचो येलो रोमन कॅथलिकाक ब्राह्मीण खंच्या जोडलो मग कोण्याने सांगचे माझ्या क्रिश्चन धर्मात ब्राह्मीण म्हणता तो शब्द ना बरोबर म्हणता तो शब्द ना हिंदू संस्कृतीचा शब्द म्हणत जे तू जे रोमन कॅथलिक ब्रामीण म्हणता पण तातून हिंदू शब्द खंचो आयो लोकांनी सांगचे hmm. म्हणतो आम्ही मान्य करता की आम्ही हे संस्कृतकडे जोडलेले आय आस्क यू एज अ जर्नलिस्ट आय वुड आस्क यू दिस नॉट आउट ऑफ माय बिलीफ फॉर एनीबडीज डू यू बिलीव दॅट यू हॉर स्पोकन दी हार्श ट्रूथ ॲन्ड डेट इज नॉट गेटिंग डायजेस्टेड बाय मेनी ऑर बीन टू पॉलिटिकल बेनिफिट्स आउट ऑफ इट दोन्ही जातात ओके दोन्ही जाता समटाम्स यू डोंट ॲक्सेप्ट द रियालिटी किया ते मान्य केले जाल्यार दुसरो सिग्नल वयता hmm. आमचे एक सेक्युलर सिस्टम टॉलरंसूय हा सगळे भाषेचे ओपिनियन टॉलरेट रिएक्शन दिवपाची गरज ना hmm. कसलीच गरज ना hmm. आता पॉलिटिकल हा फायदो एक प्रयत्न सदांच चलता कित्याक पॉलिटिकल वी आर ऑल पॉलिटिकल एनिमल्स आमी आम्ही संदे खंय तरी एक चान्स आनी आणि त्याचा फायदो घेतला म्हण थोडे लोक ते भाषेन फायदो घेतात आणि थोड्यांक वस्त तशी मान्य करपचे ना दे डोंट टू एक्सेप्ट दर तुम्ही म्हणता आता भीतर दोन्ही गजाली असा दोन्ही गजाली तुम्ही खरे उलयल्यात पण ते काही जणांक पचना आणि डेफिनेटली ते पचना म्हणजे तातूंतल्यान राजकीय फायदो घेवपचो प्रयत्न जाता पचना म्हणून न्हू राजकीय फायदो घेवपचे लोक सेपरेटच आहात ते पचू किंवा पचना फायदो घेतले फायदो घेतले मागे एक गजाल हो गजाल पॉलिटिक्सा कडेन मागीर येऊया बिकॉज आय वॉन्ट टू गो इन मच डिटेल अबाउट इट दिसता चर्ची सारखी संस्था तुमच्या स्टेटमेंटाकडे कशी पळत आनी आणि कितें फिलर्स आयल्या कितें ओपिनियन्स आयल्या जंय दे फेल्ट इट वॉज अनवॉरंटेड पण चर्चेकडसून डायरेक्ट कॉन्टेक्ट काय ना डायरेक्ट फिलर्स काय ना पण हा सदय आता चर्चेत येला म्हणून हा चर्चेत हाडा खूप फाटी हांव स्वता स्वतः जाऊन चर्चेन हाडटा बाबा तुका काय दिसले पण मेजॉरिटी जे लोक आसा पळय ते म्हाका सांगता तुझ्या स्टेटमेंटान सत्य हा म्हणून ना म्हणून इररिस्पेक्टिव्ह ऑफ द रिलीज इरिस्पेक्टिव्ह अक्रॉस द स्पेक्ट्रम सगळे धर्माचे लोक म्हणून ना, ना। हिंदू क्रिश्चन ते भाषे म्हणणार तू आणि गोयकार बे ते भाषेन म्हणतात आय हॅव गॉट पॉझिटिव्ह रिस्पॉन्स एक पर्संट तूं म्हणटा ते भाशेन लोक आहात खातीर हांव कांय करू शकना हाऊ इट वील यू थिंक की पॉलिटिकली अफेक्टिव्ह कारण रिलीजन प्लेस अ व्हरी स्ट्रॉंग रोल एज फार एज पॉलिटिक्स इज कन्सर्न तुमकां ह्या स्टेटमेंटाक लागून पॉलिटिकली फायदो जावपाक शकता काय जावपाक शकता लेट्स बी व्हरी क्लियर हे कॅथलीक एसोसिएशन ऑफ गोवा म्हणून हा त्यांच्यांनी माझ्या विरोध केलां प्रत्येक इलेक्शन सदांच हांव सुरवात जाल्या बिकॉज ऑफ सदांत सुरुवात झाल्यास विथे एक्झॅक्टली लुकसाण जावपाचें कांय ना एक गजाल म्हणतात की यू आर दी सेक्युलर फेस ऑफ बी जे पी यु बीन ग्रोन अप लाईक दॅट इन बीजेपी भायर कॅम्पेनिंगा वरतनाय तुमकां डेप्युटी सी एम अ क्रिश्चन लिडर आणि दिस इज वॉट बीजेपी स्टँड्स फॉर वी आर नो लॉंगर अ हार्ड लायन हिंदुत्व पार्टी असं प्रोपगंडा करून व्हरताले तो लिडर जेन्ना हे स्टेटमेंट करता हा मुद्दम विचारता कारण सम ऑफ द पॉलिटिकल एनालिस्ट केम अप विथ दीस कन्क्लुजन डेट यू आर सेंडींग अ व्हेरी स्ट्राँग मेसेज टू डेट एन्टर संघ परिवार सी आय एम अ लिडर ऑल्झो आय एम अ क्रिश्चन केपेबल ऑफ टेकिंग अ हायर रिस्पॉन्सिबिलिटी विदिन दी फ्रेमवर्क ऑफ द संघ परिवार आयडिओलॉजी असं दिसतं संघ नाते सदांच hmm. पक्षाने पहिले नाते हा म्हणजे hmm. क्लोज फ्रेंड म्हणजे माझ्या बरोबर शिकताले पण ते संघात हा आणि आमचं मतभेद केनत ना संघाकडे माझा तरी ना न संघाक सदांच रिस्पेक्ट करता म्हणजे त्यांना मान कितको हा पण तो दि आणि गैर गैरप्रपखंड जाता पण की संघ सगळे थाराय था, जाऊन संघ सगळे करतात माझ्या नदरेक म्हणजे गोयान तरी हा पहिला खरें न्हू न गोयंत तरी हा पळत आता नॅशनल म्हाका ते ते भाषे दिसना संबंध बरे हा आणि जेव्हा खास लिडर केट असं त्यांच्याकडे तेच सोन विषय यू आर मेकिंग दैट स्टेटमेंट एक, एक क्लियर सिग्नल असे की फ्रान्सिस बाब इज रेडी फॉर हायर रिस्पॉन्सिबिलिटी अ वेरी सेक्युलर फेस अ क्रिश्चन फेस जं संघात स्वतःची इमेज खूप वैर वरपूक मेळा सुधारपूक मेळ आणि यू हैव सेड समथींग लाइक अ टर्म दॅट यू यूज क्रिश्चन हिंदू दॅट फिट्स इन